लोकांवर आरोप झाले त्याचे पुरावे दिले तर पळून जाण्याचा एक क्रम आपण बघितला आहे. मग ते ललित मोदी असतील, माल्या असतील, नीरव मोदी असतील, हे सगळे संबंधित आहे आणि याचे सगळे पुरावे सगळ्यांजवळ आहेत. आज किरीट सोमय्या सुद्धा गायब आहेत, 2 दिवसापासून ते नॉट रिचेबल आहेत आणि त्यांच्यावरचा गुन्हा तर अतिशय गंभीर आहे. देशाच्या देशभक्तीच्या संवेदनेसोबत ते खेळलेले आहे, सैनिकांच्या संवेदनेसोबत ते खेळलेले आहे आणि आता गुन्हा समोर आला आणि अनेक असे गुन्हे समोर आले तर ते गायब का झालेत. दुसरं प्रकरण, रमाबाई पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते वंदे मातरमच्या घोषणा लावून राहिलेले आहे. कशासाठी? तर प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरू आहे, ऑडिटरचा रिपोर्ट आहे, त्यांच्यावर काही आरोप आहेत. मग या चौकशीवर दबाव टाकण्याचा भाजप प्रयत्न करतायत का की केंद्र सरकारमध्ये आमची सत्ता आहे तर आम्ही कधी 356 लावू त्याची वाट पाहतायत आणि त्यासाठी हे कार्यकर्ते जमा होत आहेत? हे कायद्याचं राज्य आहे, महाविकास आघाडीमध्ये कायद्याप्रमाणेच चौकशा होणार आणि जे गुन्हेगार आहे त्यांना सजा पण होणार. प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.